नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषदची मेगा भरती निघालेली होती. या मेगा भरतीबद्दलचं काही पदांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस ही चालू होती. तर त्याचबद्दल झेडपी लातूर यातील एक महत्त्वाचा अपडेट आपण बघणार आहोत. तर कुठलं पद आहे आणि त्याचं कशा पद्धतीने ही प्रोसेस केली जाणार आहे याबद्दलचं परिपत्र जाहीर झालेलं आहे. तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर यांचं 28/3/2024 पत्र आहे. सोबतच्या परिपत्रकाप्रमाणे जिल्हा परिषद सरळ सेवा भरती 2024 मूळ कागदपत्रे पडताळणी 3/4/2024 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याबाबतचं हे प्रमाणपत्र आहे. सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत IBPS कंपनीकडून प्राप्त निकाल. जिल्हा परिषद लातूर संकेतस्थळावर औषध निर्माण अधिकारी पदाचा गुणवत्ता यादी प्रसिद्ध. त्याचबरोबर अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी निवड जिल्हा निवड समिती लातूर यांची बैठक. सो उपरोक्त संदर्भ 1 अन्वये सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत IBPS कंपनीकडून निकाल प्राप्त झाला असून सदर निकाल हा संदर्भ 2 अन्वये औषध निर्माण अधिकारी पदाची गुणवत्ता यादी jp.latur.gov.in या संकेतस्थळावर 8 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. संदर्भ क्रमांक 3 अन्वये उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तावेज तपासणीकरिता 3 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारांना बोलवण्यात आलेले आहे. माननीय अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जिल्हा निवड समिती लातूर यांनी ते या भरतीसाठीची मान्यता दिलेली आहे कागदपत्रासाठी तपासणीसाठीची. तेव्हा आपण मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तावेज तसेच जाहिरातीत नमूद आवश्यक कागदपत्रे त्यांची एक प्रत साक्षांकितसह 3 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे न चुकता उपस्थित राहावे व कागदपत्रे पडताळणीकरिता गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. सो 3 एप्रिलला हे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. यामध्ये कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला आणायचे आहेत त्याची लिस्ट एकदा आपण बघूयात. संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जाची प्रिंट आणि परीक्षा शुल्क भरणा केल्याचा पावतीची प्रत आणायची आहे. त्याचबरोबर अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र, शैक्षणिक अर्हतेबाबत सर्व मूळ कागदपत्र व प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, राखीव प्रवर्ग संदर्भात पुरावा. त्याचबरोबर राखीव प्रवर्गात संदर्भात पुरावा ज्या उमेदवारांनी आरक्षणामधनं प्रकल्पग्रस्त सैनिक वगैरे यातून फॉर्म भरला असेल त्यांचं प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर क्रिमिलेअरचं प्रमाणपत्र, दिव्यांगाचे ऑनलाईन मूळ प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाचा दावा सांगितलेल्या 865 गावांचं प्रमाणपत्र, असे एकूण प्रमाणपत्रांची लिस्ट इथे दिलेली आहे. ती तुम्ही सोबत न्यायची आहे. विद्यार्थ्यांची लिस्टसुद्धा इथे दिलेली आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. सो अशा विद्यार्थ्यांची लिस्टसुद्धा आहे. तर हे तुम्ही पाहू शकतात. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.